स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आठ चोडोमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो टेट रिझल्टबाबत सर्वात महत्त्वाची मोठी ठिकाणी बातमी समोर आणली आहे त्यापैकी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आठचमध्ये प्रोव्हाइड करणार आहे विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे सर्वांसाठी आणि खास करून मित्रांनो टेट रिझल्टबाबत हा व्हिडिओ म्हणून व्हिडिओला शॉर्ट पण तुम्हाला बघायचं आहे टेट रिझल्ट लागल्याच्यानंतर तुमची शिक्षक भरती होणार आहे त्यावरही तुम्हाला मी महत्त्वाचे अपडेट प्रोव्हाइड करणार आहे तर व्हिडिओला आवर्जून शॉर्ट पण तुम्हाला बघायचं आहे पण त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास सर्वांनी ताबडतोब व्हिडिओला लाईक करून द्यायचे कारण तुम्हाला तर मिळणार नाही महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे त्यावर सर्वांनी आत्ताच क्लिक करा फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्याकडून टेट रिझल्टबाबत कोणतीही नवीन मिस होणार नाही आहे म्हणून एकही विद्यार्थ्यांसुद्धा कामाने सर्वांनी आत्ताच खाली लाल बटनवरती क्लिक करायचे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आता आपण पुरपूया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण ठिकाणाला संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तुम्ही ठिकाणी बघू शकता टेटच्या निकालासाठी मित्रांनो वाट पाहण्याच्या ठिकाणी वेळ आली आहे परीक्षा परिषदेकडून चोवी पर मित्रांनो चोवीस त्या ठिकाणी तारीख तुम्हाला दिली आहे कारण मित्रांनो चोवीस मार्चच्या आत तुमच्या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे असं मित्रांनो एक ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला पाहायला मिळालं होतं म्हणजे मित्रांनो परीक्षा परिषदेकडून सांगितलं की चोवीस मार्चच्या आत आम्ही तुमचा रिझल्ट लवकरात लवकर डिक्लेअर करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे पुढे बघा राज्यात तब्बल मित्रांनो पाच वर्षानंतर प्रतीक्षेनंतर शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे मित्रांनो टी आय टी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते मात्र दोन आठवडे उलटले तरी निकाल घोषित केलेला नसून राज्य परीक्षा परिषदेने शुक्रवारपर्यंत म्हणजे मित्रांनो तारीख चोवीस निकाल जाहीर करण्याचे घोषित केले आहे तुम्ही बघू शकता म्हणजे चोवीस तारखेपर्यंत निकाल घोषित केला जाईल असं त्यांनी जाहीर केलेलं आहे आता बघा परीक्षा परिषदेकडून बावीस फेब्रुवारी ते ती तीन मार्च दरम्यान ऑनलाईन पद्धतीने टेटची परीक्षा घेण्यात आली होती मात्र आय बी पी एस या नामांकित संस्थेने घेतलेली परीक्षा नक्की शिक्षकांसाठी होती का बँकेच्या अधिकाऱ्यांसाठी असा प्रश्न उमेदवारांनी उपस्थित केला होता त्यामुळे परीक्षेतील प्रश्नांच्या पद्धतीवरच काही उमेदवारांनी आक्षेप घेतलेला होता तर दुसरीकडे पाच मार्चपूर्वीच परीक्षेचा निकाल घोषित करण्याच्या न्यायालयीन आदेशाकडे परीक्षा परिषदेने दुर्लक्ष केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे कारण मित्रांनो न्यायालयाने सांगितलं होतं की पाच मार्चपर्यंत केंद्रीय दोन हजार सतरा नंतर अभियोग्यता व बुद्धिमंत चाचणी घेण्याचा मुहूर्त सरकारला सापडलेला होता तीन मार्च रोजी पार पडलेल्या पर परीक्षेचा निकाल पाच मार्च रोजी जाहीर होणे अपेक्षित होते पण तसं झालेलं नाहीये आता बघा याकडे तुम्ही जर बघितलं तर पाहिले मिळणार आहे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मित्रांनो शिक्षण व क्रीडा विभागाच्या सचिवांना ऑक्टोंबर दोन हजार बावीस द्वाद रोजी आदेश दिला होता ज्यात पाच मार्चपूर्वी या ठिकाणी निकाल घोषित होणे अपेक्षित होते अजूनही मित्रांनो परीक्षा परिषदेने निकाल घोषित न केल्यामुळे उमेदवार या ठिकाणी संभ्रमामध्ये आहे तुम्ही बघू शकता आता बघा परीक्षा परिषदेने आता चोवीस मार्चपर्यंतच्या ठिकाणी मुदत दिली आहे त्यामुळे आमचा जीव भांड्यात पडलेला आहे पण रोज संकेतस्थळ चेक करत निकालाची प्रतीक्षा या ठिकाणी करत आहेत असा ठिकाणी विद्यार्थी म्हणत आहे आकडे बोलतात आता बघा मित्रांनो पास हजारांपेक्षा जास्त राज्यभरातील शिक्षकांच्या ठिकाणी रिक्त पद आहेत किती मित्रांनो पासष्ट हजारांपेक्षा ठिकाणी जास्त रिक्तपदे महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत तीस हजार मित्रांनो पहिल्या टप्प्यातील भरतीची घोषणा पहिल्या टप्प्यात किती पदं भरणं जाणार तीस हजार पदांची घोषणा होणार आहे म्हणजे तीस हजार या ठिकाणी पदं भरले जातील दोन लाख एकोणचाळीस हजार आता पार पडलेल्या टेट परीक्षेतील उमेदवारांची संख्या आहे किती संख्या मित्रांनो दोन लाख एकोणचाळीस हजार या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या आहे ज्यांनी टेट परीक्षेत त्या ठिकाणी परीक्षे दिली होती म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो की एवढ्या ठिकाणी कॉम्पिटिशन आहे आता बघा पवित्र पोर्टलवर आणखीनी करावी नोंदणी कशाप्रकारे टेटचा निकाल घोषित झाल्यानंतर उमेदवारांना पवित्र पोर्टलवर मित्रांनो नोंदणी करावी लागणार आहे ज्यामध्ये सी त... तुम्ही जर बघितलं सी टी ई टी उत्तीर्ण उमेदवारांना संधी उपलब्ध होणार असून त्यानंतर शिक्षकांच्या रिक्त जागांची जाहिरात पवित्र पोर्टलवर आणखीनी प्रसिद्ध होईल नंतर उमेदवारांनी प्राधान्यक्रम दिल्यावर गुणानुक्रमे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून गुणवत्ता येतील उमेदवारांची शिफारस ठिकाणी करता येईल असं ठिकाणी सांगितलेलं आहे तर अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ होता अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या पुढच्यूडमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद